शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट सर आपल्या सोबत आहेत. सर, पहिला अधिवेशनाचा आजचा दिवस आहे, काय वाटतं? एक शिंदे गटाच्या या जे अपात्रतेची आज सुनवाई होणार आहे, तर त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं, काय होणार? नाही, अधिवेशन हा वेगळा भाग आहे, परंतु नार्वेकरांनी जी काही सुनावणी कंटिन्यू आहे, सुप्रीम कोर्टात जे सांगितलं की कंटिन्यू तुम्ही घ्या, आणि म्हणून त्या अनुषंगाने आज 2 वाजता सुनावणी होणार आहे. त्या सुनावणी दरम्यान दिलीप लांडे असतील, भरत गोगावले असतील, यांची उलट तपासणी सुद्धा होईल. आणि आमच्याकडे सर्व कायदेशीर आम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आम्हाला त्यात काही भीतीचं काही कारण नाही. त्यांचे वकील जे काही प्रश्न विचारतील त्याला उत्तर देणे फक्त आम्हाला बंधनकारक आहे. काही उत्तरांना काय उत्तर द्यायचं प्रश्नांना, ते सुद्धा ते जे उलट तपासणीला बसतील ते देणारच आहे, म्हणून चिंता करायचं कारण नाही. विरोधी पक्षाने काल चहापानावर बहिष्कार घातला आणि त्या अनुसार आणखी विदर्भाचा मुद्दा आहे. नागपूर अधिवेशन म्हटलं तर विदर्भाचा मुद्दा प्रामुख्याने पाहिला जातो, काय वाटतं यावेळेस तरी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर काय सकारात्मक भूमिका घेता येईल? विदर्भ वेगळा करण्याचा कोणताही डाव किंवा कोणताही प्रयत्न या अधिवेशनामध्ये होणार नाही. विदर्भाच्या प्रश्नावर जरूर चर्चा होईल, पण वेगळा विदर्भाची मागणीला तिथे कोणीही पाठिंबा मला वाटतं देणार नाही, आणि तो विषय सुद्धा निघणार नाही. एक सरकार म्हणून काय म्हणता येईल, राज्यातील कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांना आणि नागपूरला विदर्भाच्या मुद्द्यांमधून जे महत्वाचे मुद्दे आहे त्यावर कसा तोडगा काढता येईल? सरकारची प्रामुख्याने भूमिका आहे की आता पडणारा पाऊस त्याच्यामुळे शेतकऱ्याचं झालेलं अतोनात नुकसान याकडे पहिले प्रायोरिटी दिली पाहिजे. मग त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी जे आहे हे आरक्षणासंदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे, त्याच्यावर योग्य तो पर्याय काय काढतात त्या संदर्भामध्ये एखादा निवेदन करता येईल का किंवा एखादा ठराव मांडता येईल का यावर सरकार गांभीर्याने विचार करतो. तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट, आणि यांनी सांगितलंय की शिंदे गटाकडनं सरकारकडनं वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी कुठलीही सकारात्मक भूमिका त्यांच्याकडून नसल्याचं एक प्रकारे त्यांनी इशारा दिला आहे. आणि त्या अनुसार मात्र वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर नेहमी जसा अधिवेशनात मुद्दा गाजतो चर्चा होईल हे मात्र त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र TV 24 साठी कॅमेरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी सह आचल लोखंडे, नागपूर.